महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल्या काही श्री सदस्यांचा दुर्दैवाने उष्माघातामुळे मृत्यू झाला हे माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे आपल्या कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे पण या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी अपेक्षा ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे खारघर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत श्री सदस्यांचा हा परिवार देश विदेशात पसरला आहे या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे माझे हे दुःख व्यक्त करण्यापलीकडचे कर आहे मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची नानांची परंपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत यातील मृतांना सदती हो, त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना झाला प्रकार दुदैवीच होता त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे असेही डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नमूद केले आहे